नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिकॉस अनके शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे आपलं गायीचं गोमूत्र असतं, तर त्या गोमूत्राचा आपल्या कांदा पिकासाठी नक्की काय काय फायदा होत असतो. मग तो कांदा पिकासाठी पण फायदा असेल किंवा जे बाकीचे इतरसुद्धा पिकं असतात त्यांच्यासाठी नक्की गोमूत्र फवारलेल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती ही आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपण आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, जे गायीचं गोमूत्र असतं, अनेक जणांनी पाठीमागे पण कमेंट केलं होतं की नक्की गोमूत्राची फवारणी केल्यानंतर आपल्या पिकाला काय काय फायदे होऊ शकतात. तर सर्वांनाच माहीत आहे गोमूत्रामध्ये म्हणजे जे काय आपलं NPK असतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश वगैरे, हे गोमूत्रामध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं. प्लस जे आपले मायक्रोन्युट्रिएंट असतात, मिनरल्स असतात, हे सुद्धा गोमूत्रामध्ये अवेलेबल असतात. त्याच्यामुळे तो काही म्हणजे जी काही खताची मात्रा आपण इतर देत असतो तीसुद्धा ह्या गोमूत्राने आपल्या कांदा पिकाची पूर्तता होऊ शकते किंवा जे काही इतरसुद्धा पिकं असतात त्याच्यामुळे सुद्धा पूर्तता होऊ शकते. गोमूत्रामध्ये 70-80% जवळजवळ पाणीच असतं, पण त्याच्यामध्ये फॉस्फेट ऑफ युरिया असतं, MOP असतं, पोटॅश असतं, कॅल्शियम असतं, गंधक असतं, तांबे असतं, लोह असतं, सोडियम असतं, पोटॅशियम, लॅक्टेक, स्पेरक वगैरे जे असतात ते सुद्धा असतात. तर नक्की गोमूत्राचा फायदा कसा होत असतो? एकतर खत म्हणून आपल्या पिकाला फायदा होत असतो, दुसरे म्हणजे हार्मोन्स म्हणून फायदा होत असतो, आणि तिसरे म्हणजे कीड आणि रोगनाशक आणि व्हायरसमुक्त म्हणून गोमूत्राचा आपल्या पिकासाठी फायदा होऊ शकतो. मग कांदा पिकसुद्धा असेल किंवा इतर बाकीचेसुद्धा पिकं असतील. आता जर आपण मेन विचार केला तर कांदा पिकाच्या दृष्टीने जर विचार केला तर मेन कांद्याचा जो मेन रोग जरी म्हटलं तरी चालेल की म्हणजे थ्रिप्स असतो. अनेक शेतकरी भारी भारीतले औषधे फवारणी करत असतात पण त्याला थ्रिप्स वगैरे हे कंट्रोल होत नाही. तर त्यांनी जर गोमूत्राची जर नियमित समजा 15 दिवसाच्या टप्प्याने जर गोमूत्राची जर फवारणी केली तर थ्रिप्स व थ्रिप्स कांद्याच्या पिकावरती थ्रिप्स हा येतच नाही पहिली गोष्ट. आणि जो काही व्हायरससुद्धा जे बाकीचे असतात समजा फंगस वगैरे हे सुद्धा कांद्याच्या पिकावरती येत नाही. त्यामुळे आवश्यक गोमूत्राची फवारणी कमीत कमी महिन्यातून 2 वगैरे त्या तीनदासुद्धा केली तरीसुद्धा चालू शकते, जेणेकरून थ्रिप्सचा वगैरे कंट्रोल चांगल्या प्रकारे होत असतो. मग शेतकरी मित्रांनो, फवारणी करत असताना नेमकी कशी केली गेली पाहिजे? अनेक शेतकरी काय करतात का गोमूत्र डायरेक्ट फवारणी करत असतात त्याच्यामुळे पीक काय होतं हे जळून जातं, कारण त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये जे काही स्पेरिक वगैरे असं जास्त प्रमाणात असतात, जे खतांची मात्रा आहे NPK वगैरे जास्त प्रमाणात असतात. जर त्याचं आपण फवारणी केली डायरेक्टली गोमूत्राची तर पीक जळू शकतं. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, समजा जर कांदे आपले लहान असतील, 1-1.5 महिन्याचे असतील, तर त्यावेळेस काय करायचं आहे, जो 15 लिटरचा पंप असतो पाण्यामध्ये त्यामध्ये 150-200 ml गोमूत्र आपल्याला वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस कांदे 2-2.5 महिन्याची होती त्यावेळेस साधारणपणे 250-300 ml तुम्ही गोमूत्र वापरू शकता आणि त्याची फवारणी घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही दूधसुद्धा मिक्स ॲड करून फवारणी घेऊ शकता. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही दही वगैरे घेतलं तर तुमचं बुरशीनाशकचं पण काम होतं आणि कीटकनाशकचं सुद्धा या प्रकारे काम होत असतं. अशा प्रकारे गोमूत्राचा फायदा होत असतो. तर गोमूत्रामुळे काय होती, जी आपली गोमूत्रामध्ये मायक्रोन्युट्रिएंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे काय होतं, जर आपला कांद्याचा प्लॉट जर पिवळसर वगैरे पडला असेल तर तो हिरवागार होण्यास पण मदत होत असते. कांद्याची पातीची आपण वाढ म्हणतो, वाढ कांद्याची वाढसुद्धा चांगल्या प्रकारात होत असते. प्लस जे काही मुळ्या वगैरे असतात मुळ्यासुद्धा वाढण्यासाठी गोमूत्राचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. जर तुमच्या जर आपल्या शेतामध्ये समजा जे बाकीचं काही पाचोळा वगैरे असेल जर त्याच्यावरती जर गोमूत्राची फवारणी केली तर ते लवकर कुजण्यासुद्धा मदत होत असते, म्हणजे एका प्रकारे चांगलं कंपोस्टसुद्धा तयार त्याच्यामुळे बनण्यास तयार मदत होत असते. अजून एक दुसरा जर याचा उपयोग जर म्हटलं तर जी काही झाडांच्या मुळ्यांची वाढ आहे ही मुळ्यांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होण्यास मदत असते. त्याच्यामुळे गोमूत्राची आवश्यक फवारणी केली गेली पाहिजे. अगदी कमी खर्चातसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचे तुम्हाला रिझल्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाया वगैरे असतात, त्याचं गोमूत्र जर तुम्ही पकडून ठेवलं तर निश्चित त्याचा चांगला फायदा होतो. आणि जर तुम्हाला पिकावरती जर फवारणी करायची असेल तर नेहमी ताज्या गोमूत्राची फवारणी करावी, याच्यामुळे अधिक चांगले रिझल्ट येत असतात. जरी साठवलेलं गोमूत्र असतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे शक्यतो वाढत नाही कमी बॅक्टेरिया, कारण बॅक्टेरियाला हे वाढूनच देत नाही ऑलरेडी गोमूत्र. पण कधी पण जर ताज्या गोमूत्राची जर तुम्ही फवारणी केली तर त्याचा रिझल्ट हा अधिक चांगला येत असतो. अशा प्रकारे गोमूत्राचा कांदा पिकाला फायदा होत असतो. दुसरा जर फायदा जर आपण म्हटलं तर जो काही कांद्याला कलर जर तुम्ही नेहमी जर गोमूत्राची जर फवारणी घेतली तर कांद्यामध्ये गोमूत्रामध्ये काय असतं जे आपण म्हणतो गंधक तांबे वगैरे असतं याच्यामुळे काय होतं रंग कांद्याला येण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे कांद्याला रंगसुद्धा अधिक येण्यास गोमूत्राचा चांगल्या प्रकारे फायदा होतात. अशा प्रकारे गोमूत्राचे शेतकरी मित्रांनो हे फायदे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच गोमूत्राचा आपण यामध्ये वापर केला गेला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.